चैनल गुड वाइब्स। सो कोविड पॉझिटिव्ह व्यक्तींशी काय बोलणं टाळलं पाहिजे, कसं झालं, कधी झालं, कुठे गेला होतास, मी सांगितलेलं काळजी घ्यायला, का निष्काळजीपणा करतोस, हे बोलणार पाहिजे। तू कसा आहेस? सेकंड डे माझ्या ना डॉक्टरनी ह्या गोळ्या प्रिस्क्राईब केल्या, फॅमिली डॉक्टर्स आहेत माझ्या जवळच्या व्यक्तींना, मी तुला मेडिसिन घेते त्याच तू गोळ्या प्रिस्क्राईब कर, बाकी दुसरं काहीही घ्यायची गरज नाही आहे। यापेक्षा तुम्ही असं बोलू शकता, तुझ्या डॉक्टरने तुला ज्या गोळ्या प्रिस्क्राईब केल्या त्याच गोळ्या वेळेवर, मेक शुअर तू त्याच गोळ्या घेतेस। थर्ड थिंग, हॉस्पिटलची इतकी वाईट कंडिशन आहे, प्रायव्हेट म्हणा गव्हर्नमेंट म्हणा, कुठेच ॲडमिशन मिळत नाही आहे, सीट्स अवेलेबल नाही आहेत, गोष्टी मेडिसिन्स अवेलेबल नाही आहेत, तर कसं होणार? हे बोलण्यापेक्षा 80% लोक हॉस्पिटलमधनं बरे होऊन घरे येतात। गोष्टी खूप बेकार झाल्या आहेत, आजची कंडिशन कोविडमुळे इतकी वाईट झाली आहेत ना, हे बोलण्यापेक्षा गोष्टी बेटर होतात लोक, आणि आय होप त्या बेटर होतीलच। सो काही काळजी नकोस, काही लागलं असतं मी नक्कीच तुला सोबत आहे, काहीही वाटलं तरी कॉल करू शकतोस। आय होप हे डूज अँड डोंट नक्कीच लक्षात घ्या, आणि जवळच्या व्यक्तींमध्ये जेव्हा कोविड पॉझिटिव्ह झालं हे कळताच त्यांना न कळत तुम्ही भीतीदायक म्हणून अजून झपवून टाकू नका, तर त्यांना एक होप घाबरून न देता त्यांना एक होप देऊ शकता, जो होप देऊ नाही शकत तर ॲटलिस्ट घाबरू तरी नका। सो आय होप या गोष्टी तुम्हाला खूपच हेल्प होईल। सो नक्की या गोष्टी लक्षात ठेवा जेव्हा कोविड पॉझिटिव्ह असल्याशी तुम्ही नेक्स्ट टाईम बोलत असाल तेव्हा। सो इन माय नेक्स्ट व्हिडिओ कम एन्जॉय द लाईफ विथ द गुड वाईब्स। टाटा।